मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नमस्कार, मी वैष्णवी, न्यूज 24 सह्याद्री मध्ये आपलं स्वागत। जगभरातील ताजा बातम्यांचा आढावा घेऊया वेगवान आढावा मध्ये। युरोपमध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे। नियंत्रणात आलेल्या कोरोनाच्या संसर्गानं अचानक वेग घेतल्यानं मोठी चिंता व्यक्त केली जाते। कोरोना रिटर्न आल्यामुळे दुसऱ्यांदा फ्रान्सनंतर आता इंग्लंडमध्येही कडक लॉकडाऊन करण्यात येतोय। युरोपमध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट आल्यानं बऱ्याच देशांनी आता पुन्हा लॉकडाऊन करायला सुरुवात केली आहे। जेम्स बॉन्डची भूमिका अजरामर करणारे सर या पदवीने गौरवलेले शॉन कॉनेरी यांचं वयाच्या 90व्या वर्षी निधन झालं। लोकांच्या मनातला बॉन्ड गेला। जेम्स बॉन्ड या काल्पनिक व्यक्तिमत्वाला शॉन कॉनेरी यांनी पहिल्यांदा पडद्यावर उतरवलं। कॉनेरी यांच्या नंतर अनेकांनी बॉन्ड पडद्यावर सादर केला, पण लोकांच्या मनात ओरिजिनल बॉन्ड म्हणून शॉन कॉनेरी यांचीच प्रतिमा कायम राहिली। गेल्या वर्षभरापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली। अमरावतीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने अनिल देशमुखांसह 17 जणांची यातून निर्दोष मुक्तता केली। साताऱ्यातील रामराजे नाईक निंबाळकर आणि उदयनराजे भोसले या दोन्ही राजघराण्यांमध्ये गेल्या कित्येक महिन्यांपासून वाद टोकाला गेल्याचं चित्र संपूर्ण साताऱ्यासह महाराष्ट्रानं पाहिलं। लोकसभा विधानसभेच्या कालावधीत तर हा वाद खूप विकोपाला गेला होता, मात्र या दोन राजेंचा संघर्ष मिटला असल्याचं चित्र सध्या दिसतंय। रामराजे नाईक निंबाळकर हे जिल्हा शासकीय निवासस्थानी म्हणजेच सर्किट हाऊसमध्ये बसलेले असताना उदयनराजे भोसले हे अचानक त्या ठिकाणी आले आणि रामराजेंना हात जोडून नमस्कार केला। रामराजे यांनीही त्यांना हात जोडून नमस्कार करून बसण्याची विनंती केली। त्यानंतर दोघेही समोरासमोर बसून गप्पा मारताना दिसले। गुजरात येथून आणलेल्या नकली नोटा शेतकऱ्यांच्या माध्यमातून बाजारात चालवणाऱ्या एका कापूस व्यापाऱ्याला जामनेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी ताब्यात घेतलं। त्याच्याकडून 26,500 किमतीच्या नकली नोटा तसेच दुचाकी हस्तगत करण्यात आली। दरम्यान नकली नोटा बाजारात आणणाऱ्या टोळीचे नंदुरबार कनेक्शन असून त्यांच्या मार्फतच गुजरात येथून नकली नोटा येत असल्याचा संशय आहे। सह्याद्री वेगवान आढावामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, मात्र आपण कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। वळूयात पुढच्या बातम्यांकडे। भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक केली। त्याने केलेल्या 3 घरफोड्या आणि 2 जबरी चोरींचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले असून त्याच्या ताब्यातून तब्बल 6.25 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। रोहित नानाभाऊ लंके असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचं नाव आहे। रोहित लंके हा सराईत चोरटा असून त्याच्या नावावर आतापर्यंत चोरीचे 112 गुन्हे दाखल आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील समुद्र किनाऱ्यावर सापडलेल्या ऑलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवाला कृत्रिम पाय बसवून जीवदान देण्यात आले। कोल्हापूर वन्यजीव वैद्यकीय विभागाने ही यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे। यासाठी कोकण वाईल्ड लाईफ रेस्क्यू फोरमने पाठपुरावा केला। विशेष म्हणजे समुद्री कासवाला कृत्रिम पाय बसवण्याची देशातील ही पहिलीच घटना आहे। एसटी बस स्थानकांमध्ये महिलांना पटकन मदत मिळेल अशी कोणतीही सुविधा उपलब्ध नसते, त्यामुळे याची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या महिला अत्याचार प्रतिबंधक शाखेने गंभीर दखल घेतली आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी प्रत्येक एसटी बस स्थानकात महिला मदत केंद्र सुरू करावं असं पत्रच मुंबई पोलिसांना लिहिण्यात आलंय। कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात लाखो लोकांना आतापर्यंत जीव गमवावा लागलाय। यामुळे जगभरातील सर्वच लोक कोरोना लसीकडे आशेने डोळे लावून बसलेत। कोरोनावरील लसीचं संशोधन विविध देशांमध्ये केलं जात आहे, तर दुसरीकडे मुंबईत कोरोनाच्या लसीच्या वितरणाची जोरदार तयारी सुरू आहे। कोरोना लस आल्यानंतर ती सर्वप्रथम आरोग्य सेवकांना दिली जाईल अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे। उल्हासनगर कॅम्प नंबर 3 येथे भगवान महर्षी वाल्मिकीजी यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। वाल्मिकी समाजाचे ज्येष्ठ नेते राधाचरण करोतिया, युवा नेते रवी करोतिया, दीपक माडविया, राहुल करोतिया यांच्या मार्गदर्शनाखाली महर्षी वाल्मिकी जयंतीचं आयोजन करण्यात आलं होतं। जयंती दिनाचं औचित्य साधून शहरात सरबत वाटप व अन्नदान वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यासह सह्याद्री वेगवान आढावामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 24 सह्याद्री।
मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन्स।